पनवेल महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवल्याने डॉक्टर कविता चोतमोल या महापौरपदी तर उपमहापौरपदी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड विराजमान झाले आहेत. त्या अनुषंगाने महापौर डॉक्टर कविता चोतमोल आणि उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आपला पदभार मंगळवारी स्वीकारला. यावेळी महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कानपिळे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, नगरसेविका चारुशिला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, रुचिता लोंढे, ज्येष्ठ नेते सी भगत, किशोर गायकवाड, युवा नेते हॅप्पी सिंग, किशोर चोतमोल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थित राहून महापौर आणि उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांची पुन्हा इथे निवड झालेली आहे. त्याचबरोबर उपमहापौरपदी आपले सर्वांचे लाडके माननीय आपले जगदीशदादा गायकवाड यांची सुद्धा इथे उपमहापौरपदी निवडणूक झालेली आहे. या कविताताई यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून महापौर, सर्वांच्या जवळच्या जनतेतल्या महापौर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. महानगरपालिकेला जनतेपर्यंत नेण्याचं आणि या जनतेला ही महानगरपालिका आपलीशी वाटावी यासाठी अतिशय महत्त्वाचं मोलाचं असं कार्य त्यांनी केलं आणि म्हणूनच या इथे पनवेलच्या जनतेने आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने त्यांना पुन्हा एकदा महापौरपदी त्यांची या इथे निवड केलेली आहे. ह्या त्यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आणि त्यांची पुढची कारकीर्द सुद्धा त्यांच्या पहिल्या कारकिर्दीप्रमाणेच अतिशय यशस्वी, गवगवीत आणि जनतेला या महानगरपालिकेच्या जवळ नेणारी, महानगरपालिकेच्या सर्व सेवा सुविधा यांचा लाभ जनतेला कसा होईल ह्यासाठी सांगता पाहणारी अशी असेल असा मला इथे विश्वास आहे. 2016 साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि 2017 साली पनवेल महानगरपालिकेचे पहिली निवडणूक झाली आणि ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीचे 51 नगरसेवक निवडून आले आणि त्यावेळेला मला पनवेल महानगरपालिकेचं प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला. त्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब आणि इतर सर्व नेते, सन्माननीय वायटी देशमुख साहेब, सन्माननीय अरुणशेठ भगत साहेब, सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्वच पक्षाचे नेते यांचा सर्वांचा मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानते की त्यांनी मला त्यावेळेला प्रथम महापौर होण्याचा मान मिळवून दिला. आणि परत पुन्हा एकदा 2.5 वर्ष झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक एकदा लागली आणि त्यामध्ये पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर जो काही विश्वास दाखवला आणि परत मला एकदा महापौर होण्याचा जो काही मान दिला त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व नेत्यांचे खूप खूप आभार मानते. आणि नक्कीच त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र असं काम करण्याचा मी प्रयत्न करेन. ही निवड माझी नसून ही रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांची निवड झालेली आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून लोकनेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी मला आदेश दिल्यानंतर रायगडचे खरे शिलेदार ज्यांना मानलं जातं ते आदरणीय नेते रामशेठ ठाकूर साहेब यांची माझी बैठक घडली आणि पनवेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली.
आदरणीय आमदार प्रशांत दादा ठाकूर, आदरणीय परेश शेठ ठाकूर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याशी आपल्या असलेल्या मैत्रीचा संबंध आणि त्या संबंधातून त्यांनी मला या ठिकाणी दोन जागा या सोडल्या आणि एकूण आम्ही 51 लोक असे निवडून आलो. 51 लोक निवडून आल्यानंतर पनवेलमध्ये सत्ता स्थापनेला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणातून महापौर कविता चौधरी माझी बहीण, छोटी बहीण बसली आणि माझी एक बहीण या पनवेलच्या पहिल्या सभापतीचा मान लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाने आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही दोघे निवडून आल्यानंतर विद्या गायकवाड आणि जगदीश गायकवाड आज मला उपमहापौरपदीसुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला खुल्या मनाने आणि दिलदारपणाने रामशेठ ठाकूर साहेबांनी जेव्हा निवड झाल्यानंतर महापौराच्याच निवडीच्या दिवशी पहिल्या महापौराच्याच निवडीच्या दिवशी मला त्यांनी जाहीर केलं की तिसरा उपमहापौर हा जगदीश गायकवाड असतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.